नमस्कार, सारमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत। आज 6 ऑगस्ट 2020 सकाळचे 7 झालेत। आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। भारतीय हवामान विभागाने आज जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे। नदी काठावर राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। दरम्यान भंडारदरा आणि मुळा पानलोटात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढली आहे। दारणा पानलोटातही पाऊस आहे। भावली धरण पूर्ण भरून ओव्हरफ्लो झाले आहे, त्यामुळे दारणात जलसंचयाचा वेग वाढला आहे। निष्ठावंत शिवसैनिक, माजी मंत्री आणि उपनेते अनिल भैया राठोड यांचे बुधवारी पहाटे निधन झाले। अमरधाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी समर्थकांनी गर्दी करत आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला। अयोध्या येथे बुधवारी राम मंदिर भूमिपूजन झाले। या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। श्री क्षेत्र सराला बेटावर महंत रामगिरी महाराज व बेटातील विद्यार्थ्यांनी फिजिकल डिस्टन्सिंग पाळत दीपोत्सव साजरा केला। श्रीरामपूर येथील विविध मंदिरांमध्ये विधिवत पूजा व आनंदोत्सव साजरा झाला। रामसेतू उभारणीसाठी वापरण्यात आलेल्या शिलेचे पूजन करण्यात आले। शिर्डीमध्ये भक्तांकडून गुढी उभारत प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले। नेवासा तालुक्यातील अनेक गावांमधील मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला। नगर शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये विविध संघटनांनी राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त पूजन व धार्मिक सोहळा साजरा केला। जिल्ह्यात पहिल्यांदाच सक्रिय करोना रुग्णांची संख्या 2610 वर पोहोचली आहे। बुधवारी करोनाबाधितांच्या संख्येत 470 जणांची भर पडली। दरम्यान 215 रुग्ण करोनामुक्त झाल्याने आतापर्यंत करोनावर मात करणाऱ्यांची संख्या 4580 झाली आहे। श्रीरामपूर तालुक्यात 15 करोनाबाधित आढळून आले तर तालुक्यातील एका महिलेचा नगर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला। तालुक्यातील करोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 9 झाली आहे। राहता तालुक्यातील लोणी खुर्द येथे करोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला। त्याच्या कुटुंबातील 6 जण बाधित आढळून आले आहेत। दरम्यान राहता तालुक्यात 24 करोनाबाधित आढळले। संगमनेर तालुक्यात 3 दिवसात 32 करोनाबाधित आढळून आले। तालुक्यातील बाधितांची एकूण संख्या 848 झाली आहे। कोपरगाव तालुक्यात 30 जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले तर एका 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला। करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने यंदा प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्यांना स्थगिती दिली आहे। समुपदेशनाद्वारे केवळ विनंती बदल्या कराव्यात अशा सूचना शासनाने दिल्या आहेत, त्यामुळे यंदा केवळ विनंती बदल्यांचीच प्रक्रिया होणार आहे। या होत्या ठळक घडामोडी। सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा देशदूत .com या संकेतस्थळाला भेट द्या। नमस्कार।